आगाशे येथे भुरट्या चोरट्यांनी एकाच ठिकाणी दोन वेळा घरफोडी केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगाशी केजी हायस्कूल मागे मचकुंदवाडी येथे राहणारे भालचंद्र अनंत वर्तक वय वर्ष 69 यांचा आगाशी शितपळीवाडी पोस्ट ऑफिस जवळ मोटर वाइंडिंगचा कारखाना आहे. या कारखान्यात दुसऱ्यांदा घरफोडी करण्याचा प्रयत्न करताना सदर घटना सीसीटीव्हीत पाहिल्यानंतर वर्तक यांनी घरच्यांसोबत कारखान्यात धाव घेतली, मात्र त्या अगोदरच चोरटा तिथून फरार झाला होता. आगाशी येथे भरवस्तीत असलेल्या भालचंद्र वर्तक यांचा मोटर वाइंडिंगचा कारखाना आहे. या कारखान्यात 7 मे रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कारखान्याचे पत्रे तोडून आत प्रवेश करत गनमेटल बुश, कॉपर वायर, मोटर पंप, दुरुस्तीसाठी आलेले विद्युत मोटर असा 69,000 मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत वर्तक यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास पोलीस करीत असतानाच सुरक्षिततेसाठी वर्तक यांनी आपल्या कंपनीच्या बाहेर 4 CCTV कॅमेरे लावले होते. रात्री 11:30 सुमारास वर्तक आपल्या घरी असताना त्यांच्या विरार येथील मुलीने मोबाईलवरती CCTV फुटेज चेक केले असता रात्री 8:36 कंपनी परिसरात एक चोर चोरी करण्यासाठी आल्याचं त्यांनी मोबाईलवर पाहिल्यानंतर लगेच वडिलांना याबाबत कळवलं. वर्तक यांनी लगेच अर्नाळा सागरी पोलीस व 112 क्रमांकावरती पोलिसांशी संपर्क साधत काही लोकांना सोबत घेत कंपनीकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत चोरटा फरार झाला होता. सदर अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न करण्याअगोदर कंपनी बाहेर लावलेले कॅमेरे फिरवून इन्व्हर्टरच्या बॅटरीची वायरही काढण्याचा प्रयत्न केला होता. कंपनीच्या छतावरील पत्रे सरकवून कॉपर वायर चोरून नेण्याचा चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर मध्यरात्री 2 सुमारास पुन्हा चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला होता. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भुरट्या चोरट्यावरती तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून आता करण्यात येत आहे. मी भालचंद्र अनंत वर्तक, राहणार मचकुंदवाडी. माझ्या शितपळीवाडी येथे गेले 30-32 वर्षापासून मोटर रिपेरिंगचा व्यवसाय मी करतो आणि या महिन्यामध्ये 7 घरफोडी झाली आणि जवळजवळ 70,000 रुपयाचा माल, माझा मोटर पंप वगैरे, वाइंडिंग वायर, गनमेटल बुश घेऊन गेले. मी रितसर FIR अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनमध्ये नोंद केलेला आहे. आज मी 7:30 कारखाना बंद करून गेलो. त्यानंतर मला रात्री मुलीने फोन केला की पप्पा आपल्या कारखान्यामध्ये बाजूला कोणीतरी येऊन गेलं आहे आणि त्याने डोक्यावरती बनियन टाकली आणि कॅमेरे फिरवले. तेव्हा आम्ही लगेच इथे कारखान्यामध्ये आलो सगळे आणि बघतो तर सगळे छपराचे पत्रे वगैरे सगळे पत्रे तोडून त्यामध्ये शिरून मधला माल सगळा छपरावरती नेण्यासाठी जमा केला. आणि आम्ही आल्यानंतर आम्ही बघितलं सगळं, मग पोलिसांना बोलावलं, त्यांनी व्यवस्थित तपासणी करून त्याची नोंद घेतलेली आहे. आणि हे 7 तारखेपासून आता दुसरूंदा झालं. मग माणसांनी काय करावं याचा बंदोबस्त झाला पाहिजे ही विनंती. माझं वय आहे 70 वर्ष. मी काम करतो एकटा.